नमस्कार मित्रांनो, मी लकुळ गोसावी, सफर सह्याद्रीची भाग दोन या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या धबधब्यापर्यंत सफर सह्याद्रीची केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या धबधब्याच्या वरती सह्याद्रीचं जे टोक आहे दुर्गोबा, तिथपर्यंत सफर करणार आहोत आणि याची धमाल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। ती बघा मित्रांनो, ही आहे वेताची गाठी। एक मिनट दाखवतो तुम्हाला, बघा ती काटेरी असते आणि हे सगळं सोलून नंतर मग आतमध्ये ती काठी काढली जाते, वेताची काठी असते ती। बघा आणि या वाटेने आपण जातोय, बघा इथे ही पावलट दिसते, ती इथून गौरेडा गेलेला आहे यापूर्वी। आता पिपरीचा कडा आम्ही आता बघितला आहे आणि आता आपण वरती सह्याद्रीचं जे टोक आहे तिथे, त्याला दुर्गोबा म्हणतात, ते दुर्गोबाच्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत। बघा पिपरीच्या कडाच्या बाजूला असलेला हा पिंडी कडा, दुर्गोबाचा कडा असं म्हणतात त्याला। थोडंसं पाणी कमी आहे याला आणि ही मेहनत आमची, आजची एक पिशवी आणि ही दुसरी पिशवी आहे, अजून ह्याच्यात भर होणार आहे कारण आपण वर सुद्धा जाणार आहोत। बघा सह्याद्रीचा कडा आपण आता आलो होतो आणि हे आता कड्यावर चढतानाची काही दृश्य आहेत। सुशील चढतो, त्याच्या हातामध्ये खेकड्यांची पिशवी आहे, भरपूर खेकडे मिळालेत आम्हाला एका पिशवीमध्ये। बघा आणि एक पिशवी काकांकडे आहे, हे बघा खूप मोठ्या मोठ्या खेकडे आज आपल्याला भेटले आहेत। अनिकेत आणि खाली येतो विशाल आणि रवी काका आणि दीपेश वरती गेलेत दोघे जण। मित्रांनो, या सह्याद्रीमध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत आणि आता दीपेश आणि रवी काका आपले जे पुढे आलेले होते त्यांना अशाच प्रकारची एक औषधी वनस्पती इथे भेटली आहे। हिला कापूर भेंडी म्हणतात, तर हिचं पाळ आहे, ते पाळ खूप औषधी असतं आणि त्यामुळे आता काका कापूर भेंडी काढत आहे। बघा सगळ्या आजारांवर एक गुणकारी औषध आहे कापूर भेंडी, तुम्हाला पाळ काढल्यानंतर ते सुद्धा दाखवतो। आणि आश्चर्य म्हणजे मित्रांनो, अजून आम्ही 1.5-2 तास चाललेलो आहे पण तरीसुद्धा एकाच्याही चेहऱ्यावर थकवा नाही आहे, सगळे समाधानी आहेत आणि अजून आम्हाला वरसुद्धा जायचं आहे सह्याद्रीला। आणि हीच मजा आहे सह्याद्रीची, म्हणून एकदा तरी सह्याद्रीची सफर नक्की करा, पण ग्रामस्थ कोणतरी असतील तरच या, नाहीतर इकडे येऊ नका अजिबात। हे बघा, हे पाळ आता काढतायत कापूर भेंडी। तिघे तिघे प्रयत्न करतायत, सुशील पण जातो आता। आपल्या सह्याद्रीच्या ज्या जंगलामध्ये अनेक वनौषधी आहेत ज्या आपल्याला माहीत सुद्धा नाही आहेत, पण ती जुनी माणसं जी आहेत त्यांना ती माहिती आहे, त्याच्यामुळे ते बरोबर ते शोधतात आणि काढतात। तसे आपले रवी काका आहेत आता सध्या, त्यांनी बरोबर ती औषधी वनस्पती शोधली आहे आणि आता ही तरुण दमाची कॉलेज कुमार सगळे आहेत आपले, ते त्यांना मदत करतायत ताकदीचा वापर। तू घसरा खाता वर ताण, तू आणि ताकदीर जाऊ नको तर आधी। माझ्याकडे नाही नाही सर, जोर लगा के सगळ्या गाडी
खूप मोठा आता हे बघा, हे काढलं आता सुशील दाने याने दीपेशने. ते पाळा ते दुसरं मोठं आहे ते. येतात तोडतायत नंतर उडून काढते. हे बघा कापूर भेंडीचं झाड ओळखायचं असेल तर हे बघा, ही पानं आहेत अशी आणि हे झाड आहे पूर्ण. हे बघा आणि आपण आता ही काढली सुशील जातात आहेत ना, ही मुळं ही औषधी मुळं आहेत, ती आपण करून काढलेली आहे, ती आपण खाली काढली होती तिकडे. हां हे बघा मित्रांनो, आता खा इथून खाली दिसणारं विहंगम असं सुंदर दृश्य, तिकडे तो तलाव आहे आणि आपण किती वर आलो आहे बघा ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. वाट थोडीशी निसरडी आहे त्यामुळे जरा भीती वाटते. मित्रांनो हा सर्व कठीण रस्ता आहे बघा, पाय जर घसरला नक्की घसरगुंडी त्यांना पाहायला मिळेल. वरती जाणं सोपं आहे पण खाली उतरणं खूप कठीण आहे. आम्ही थोडेसे वरती गेलो आहे त्यामुळे आता खाली उतरून परत आपण तेवढे ओढ्यात जाणार आहोत. अवघा विशाल राणे आणि दीपेश पवार मागे जोरदार चढाई. आता आपण परत इकडे ओढ्यात चाललो आहे. ती घसरगुंडी आपण आता जी बघितली ती वाट संपली, त्यात आपण परत ओढ्यात जाऊ आणि ते परत आपल्याला मोठमोठे खेकडे भेटतील. पुढचं दृश्य तुम्हाला थोडं दाखवतो हे बघा, इकडे सगळे कडे आहेत बाजूला. तर मित्रांनो निश्चित तुम्हाला मॅन वर्सेस वाईल्ड त्या बिअर गिल सारखा अनुभव आला असेल, कारण हे जंगलही तसंच आहे, अगदी ॲमेझॉनचं जंगल असतं तशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये अशी ही सह्याद्रीची सफर, आजचा दिवस खूप आनंदाचा आणि मजेचा आहे आमचा सर्वांचाच. तर आय होप तुम्हीसुद्धा घरी बसून हा व्हिडिओ पाहून ही सह्याद्रीची आमची सफर अनुभवत असाल, त्याचा आनंद घेत असाल आणि तुम्हीसुद्धा निश्चित आमच्यासोबत आहात हे आमचं भाग्य आहे आणि असेच आमच्यासोबत नेहमी राहा. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ या चॅनलवर अपलोड तुम्हाला करून तुमच्यासाठी खास व्हिडिओ बरेचसे अपलोड करणार आहे यापुढे सुद्धा. चला मित्रांनो, तर आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आता ओढ्यात आणि पुन्हा एकदा सुरुवात करतोय आपण पार्ट टू मध्ये. आता किती खेकडे भेटले बघूया. पार्ट वन मध्ये आता किती खेकडे भेटले तुम्ही पाहिलात सर्वांनी, आमच्या पिशव्यांमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. आणि इकडे कसं आहे सह्याद्री असल्यामुळे इकडे जास्त जास्त खेकडे हे बाहेरच असतात. बघा आपण आता इथे जरा थांबलेलो आहोत. विशाल राणे याने एक मोठी काकडी आणलेली आहे, ती काकडी आपण जरा खाऊया, शरीरातली पाण्याची पातळी वाढूया आणि परत एकदा नव्या उत्साहाने सुरुवात करूया. मीठ पण आणलेलं आहे, सगळ्या तयारीने आला आहे तो. जसं आपण दसऱ्याच्या दिवशी खंडी नवमीच्या दिवशी बळी म्हणून काकडी देतो तशा प्रकारे तिथे आपण काकडी खातो. आणि इकडे काका आपले रवी काका बघा, जे आपण कापूर भेंडीची पाळ काढली ती धुतली आहेत आणि आता त्याचे छोटे छोटे तुकडे करतायत म्हणजे ते ठेवायला सोपे जातील म्हणून. सोय सगळी
गेली शबाज शबाज रुपया एकदम दूर भाई बटिया तर मित्रांनो सफर सह्याद्रीची भाग दोन या व्हिडिओमध्ये आपण पिपरीचा कडा येथील उंच धबधब्यापासून सुरू झालेला प्रवास आता आपण डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणजे या ठिकाणी आपलं हे शेवटचं ठिकाण आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाहताय तो आहे दुर्गोबाचा कडा आणि या ठिकाणी एक धबधबा आहे पाणी थोडंसं कमी असलं तरीसुद्धा इथूनसुद्धा फेसाळणारं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यावर आपण आता जाणार नाही आहोत वरती आपल्याला जाता येणार नाही आहे तर इथेच आम्ही थांबणार आहोत आणि या ठिकाणी थोडीशी मौजमस्ती करून आणलेली न्याहारी जी आहे त्याचा आम्ही आनंद घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी जाणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा दोन्ही व्हिडिओ एक आणि दोन हे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो ओढ्यातून वरती जात असताना आपल्याला फारसा त्रास होत नाही परंतु ओढ्यातून जर खाली यायचं असेल तर मात्र आपल्याला खूप सावधगतीने खाली यावं लागतं Mari, mari.
इथे आता आपण सगळे जेवायला बसलो आहे. तुम्हाला जेवताना तेवढी दाखवतो. सगळेजण भुकेलेले आहेत, माझी वाट पण बघत नाही. सुरुवात केली जेवायला त्यांनी. हे बघा सगळे भुकेलेले आहेत. औरत डिपो जास्त भुकेलेला आहे. सुशील सगळे मस्त की एन्जॉय करतायत. मित्रांनो, मी पण आता जातो त्यांच्यासोबत न्यारी आणली ती संपवायला. पण आज खूप धमाल आली. निश्चित तुमचं सुद्धा ही धमाल अनुभवलेली असेल. तर आता आम्ही न्यारी करतो, थोडंसं नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. प्रत्येकाच्या डब्यातून आलेलं पंचपक्वान नाही, ते पाच प्रकारच्या भाज्या. रविवार असल्यामुळे आज अंडा भुर्जी पण आहे आणि तिकड काय भुर्जीचा इथे पण अंडा भुर्जी आहे पण ते काढले नाही. इकडे भाज ठेवा ठेवलाच नाही रे तुम्ही मातीच. ओके, काय झालं मित्रांनो, मी सुरुवात करतो आता. जंगलात आल्यानंतर तुम्ही कुठलंही जेवण घेऊन जावा, अगदी भरपेट तुम्ही जेवणारच. आणि जंगलातली असा सहभोजनाचा एक आनंद वेगळाच असतो. तुम्ही काही घेऊन जावा, भाजी भाकरी चटणी घेऊन जावा, कांदा काही घेऊन जावा, पण जंगलात बसून ते मित्रांसोबत खायला खूप एन्जॉय येते. सगळे मित्र बघा खात आहेत. ओके, तर मित्रांनो, सकाळी 9 आसपास घरातून निघालेले आम्ही 6 जण. आता दुपारचं 1 गेलं आहे आणि त्यामुळे आता मी आमच्या घरी परत जाण्यासाठी निघालो आहे. तर आजच्या या सफरमध्ये खूपच धमाल मस्ती एन्जॉय आम्ही केला आहे. आय होप तुम्हीसुद्धा घरी बसून हा व्हिडिओ पाहून निश्चित तुम्हालासुद्धा एक चांगल्या प्रकारचा अनुभव मिळाला असेल. तर एक सांगायचं राहिलं मित्रांनो की आज जास्त खेकडे अपेक्षेप्रमाणे रवी काकांनीच पकडलेले आहेत आणि सर्वात मोठा खेकडा होता तो मात्र दीपेशने पकडलेला आहे. बोट सुजलं आहे त्याला खेकड्याचं चावल्यामुळे. तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि आज किती खेकडे मिळाले बघूया. आता ही पहिली पिशवी ओतली जाते आणि त्याच्यानंतर दुसरी पिशवी ओतणार आहोत. बघा, मोठमोठे खेकडे मिळाले आहेत आम्हाला, जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात तसेच.